आज 1 मे अर्थात महाराष्ट्राचा स्थापना दिन. राज्याच्या 65व्या स्थापना दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1 मे 1960 या दिवशी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. भाषावार प्रांतरचना कायदा लागू केल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीमुळे मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. राज्यनिर्मितीच्या या लढ्यामध्ये अनेक नागरिकांनी योगदान दिलं. चळवळीदरम्यान 106 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. महाराष्ट्राची निर्मिती व्हावी या उद्देशानं योगदान दिलेल्या हजारोंच्या बलिदानाचं स्मरण राहावं यासाठी महाराष्ट्र दिन दरवर्षी साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या या धर्तीनं महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महान विभूती देशाला दिल्या आहेत. देशाच्या निरंतर प्रगतीमध्ये मराठी माणसांचं अमूल्य योगदान आहे. महाराष्ट्राची जनता देशाच्या विकासयात्रेमध्ये नवे आदर्श प्रस्थापित करत राहो असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. महाराष्ट्र दिन म्हणजे या भूमीचा वैभवशाली वारसा आणि अदम्य भावनांचा गौरव करण्याचा दिवस आहे. परंपरा, प्रगती आणि एकता यांच्या उत्तुंग दीपस्तंभाप्रमाणे महाराष्ट्र कायम उभा आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करत राहण्याच्या आमच्या बांधिलकीचा आम्ही पुनरुच्चार करत आहोत असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.